नमस्कार, आपण पाहत आहात कटु सत्य लाइव न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। श्रीकांत शिंदे यांची या जाहिरातीमध्ये हस्तक्षेप असल्याचे आता सूत्राच्या वतीने माहिती मिळते। सूत्राच्या वतीने या प्रकारची माहिती मिळते, जाहिरातीचं नियोजन श्रीकांत शिंदे यांचं असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। तर फडणवीसांनी या बैठकीत खडे बोल सुनावल्याची देखील माहिती मिळते। जाहिरातीमुळे सरकार घालवाल का अशा प्रकारचा देखील सवाल या ठिकाणी करण्यात आलाय। तर फडणवीसांनी शिंदेंना सवाल केल्याची देखील माहिती आता मिळते। श्रीकांत शिंदेंना संयम राखण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आलाय। तर श्रीकांत शिंदेंना अमित शहांनी भेट नाकारल्याची देखील माहिती आता सूत्रांकडून मिळते। तर आताच्याकडेची ब्रेकिंग बातमी त्या जाहिरातीचं नियोजन हे श्रीकांत शिंदे यांचंच असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली। फडणवीसांनी बैठकीत खडे बोल सुनावल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। तर श्रीकांत शिंदेंना PR आवरण्याचा देखील श्रीकांत शिंदे यांची या जाहिरातीमध्ये हस्तक्षेप असल्याची आता सूत्राच्या वतीने माहिती मिळते। सूत्राच्या वतीने या प्रकारची माहिती मिळते। जाहिरातीचं नियोजन श्रीकांत शिंदे यांचं असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। तर फडणवीसांनी या बैठकीत खडे बोल सुनावल्याची देखील माहिती मिळते। जाहिरातीमुळे सरकार घालवाल का अशा प्रकारचा देखील सवाल या ठिकाणी करण्यात आलाय। तर फडणवीसांनी शिंदेंना सवाल केल्याची देखील माहिती आता मिळते। श्रीकांत शिंदेंना संयम राखण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आलाय। तर श्रीकांत शिंदेंना अमित शहांनी भेट नाकारल्याची देखील माहिती आता सूत्रांकडून मिळते। तर आताच्याकडेची ब्रेकिंग बातमी त्या जाहिरातीचं नियोजन हे श्रीकांत शिंदे यांचंच असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली। फडणवीसांनी बैठकीत खडे बोल सुनावल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते। तर श्रीकांत शिंदेंना PR आवरण्याचा देखील सल्ला देण्यात आलाय। तर फडणवीसांनी यावेळी शिंदेंना सवाल केल्याची माहिती मिळते। जाहिरातीमुळे सरकार घालवाल का अशा प्रकारचा देखील सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। ही जाहिरातीचा वाद जो आहे तो अजून संपायचं नाव घेत नाहीये। जाहिरात गेली, दोन जाहिराती आल्या, मात्र याच्या नेमकं मागं कोण होतं? काल बंद दरवाज्या आड 36 मिनिटं एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक पार पडली। या बंद दरवाज्याच्या आड या बैठकीमध्ये काय काय झालं या संदर्भातली माहिती जी आहे ती आपल्या हाती लागली। एकंदरीत बघितलं तर या बैठकीमध्ये जाहिरातीच्या मागे श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या PR टीमचं नियोजन होतं याबाबत चर्चा झाली आणि याचसाठी श्रीकांत शिंदे यांना देखील या बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं। वाद कुठेही संपत नाही यामुळे सगळ्यासाठी आता हा जो अडचण जी आहे ते सगळं कोंडवाडा झाला तर त्याला सोडवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला। तिघांनी मिळून या संदर्भातली संपूर्ण जी आहे ती चर्चा केली। इतकंच नाही तर आपल्या सगळ्या PR टीमला आधी आवर घाला, अशा पद्धतीनं जर जाहिराती कराल तर यामध्ये सरकार घालून बसाल का अशा थेट शब्दात देखील श्रीकांत शिंदे यांना देखील देवेंद्र फडणवीसांकडून बोलण्यात आलं। एकंदरीत बघितलं तर या संपूर्ण जाहिरातीमध्ये नेमकं कोणाचा हस्तक्षेप होता, अशा पद्धतीनं कुठल्याही हितचिंतकांना जाहिरात दिली नाही हे देखील मला माहीत आहे, असं देखील यावेळी त्यांच्या निधीबाबतच्या तक्रारी असतील, त्यांच्या कामकाजाबद्दल तक्रारी असतील, कामं त्यांच्या मतदारसंघातली रखडली असतील त्याकडे आधी जातीने लक्ष घाला असा सल्ला देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिला। या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने या सगळ्या जाहिरातींचं नियोजन करण्यात आलं त्या बैठकीला कोण कोण होतं हे देखील मला माहीत आहे, त्यामुळे त्यावर आता चर्चा नको। इतकंच नाही तर या सगळ्या धावपळीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ दिल्लीला धाव घेतली होती, मात्र दिल्लीत देखील अमित शहा यांना यांची त्यांची भेट झाली नाही, अमित शहांनी त्यांना भेट नाकारल्याचं देखील आता समोर येते। त्यामुळे या सगळ्या पडसादानंतर आता तरी यापुढे हा वाद शमणार का? कारण 3 दिवस जवळपास चर्चा होती आणि परत एकदा काल सह्याद्री अतिथीगृहावर 36 मिनिटं तिघांची बैठक चालली, त्यानंतर 10 मिनिटं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही होते। हे सगळे बाजूला बाद ठेवत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे वारंवार बोलण्यात येतं की मुख्यमंत्र्यांच्या इमेजला कुठे ना कुठे भाजप डॅमेज करते, मात्र याबाबत स्पष्ट शब्दात आम्ही तुमच्या इमेजला कधीही डॅमेज केलं नाही, तुम्ही अशा पद्धतीचं कुठल्याही गोष्टी करू नका, अन्यथा याचे परिणाम जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने दिसतील। सर्वांनी मिळून एकत्रितरित्या येऊन 2024 लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहायला हवं आणि हे सगळे वाद बाजूला ठेवत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या PR कंपन्यांना सर्वात आधी आवरा, काय नेमकं होतंय, कशा गोष्टी होत आहेत या जाहिरातींमुळे अजून सरकारमध्ये एकत्रितरित्या गोंधळ नको, या स्पष्ट शब्दात ज्या सूचना आहेत त्या देण्यात आल्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या खासदारकीच्या जागेवरून हा सगळा वाद सुरू झाला होता आणि त्याबाबत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी देखील आपली तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे। ज्या पद्धतीनं स्थानिक भाजपच्या नेत्यांकडून अडचण करण्यात येते, वारंवार वेगळी भाषा करण्यात येते, ती मात्र होता का म्हणे हे देखील तुम्ही थोडंसं मनावर घ्या आणि त्याबद्दल सूचना करा। तर याबाबत देखील एक दुसरा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून आला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा माद हा सगळा जो वाद आहे हा पेच प्रसंग मिटवण्यासाठी अखेर फक्त तिघांनाच बंद दाराआड बसायला लागलं। कालची परिस्थिती बघितली तर सह्याद्री अतिथीगृहावर ज्यावेळी बैठक पार पडली त्यावेळी अनेक मंत्री अनेक आमदार या तिघांसाठी ताटकळले होते, मुख्यमंत्र्यांसाठी काही आमदार ताटकळले होते, तर उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रवीण दरेकर असतील, मंत्री गिरीश महाजन असतील, ही सगळी मंडळी बंद दरवाजाच्या आड जी चर्चा सुरू होती त्यावेळी बाहेर सगळी मंडळी ताटकळली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या दिवशी तरी हा वाद संपतोय का हे पाहावं लागेल। तुर्तास ज्या पद्धतीनं काल दोघांमध्ये चर्चा झाली, तिघांमध्ये एक बैठक पार पडली, त्यानंतर आता येत्या काळात अशा पद्धतीनं काही गोंधळ होणार नाही याची तिघांकडून देखील काळजी घेतली जाते का हे देखील पाहावं लागेल। पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाइव न्यूज। धन्यवाद।